पहिल्यांदा अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये ज्याला प्रचाराला ते आले होते आमच्याकडे बेडला तर राहुलजी अगदीच तरुण होते राजकारणात एवढे नव्हते ते मग ते आईला सांभाळून वर घेऊन जात होते मला क्षणभर असं वाईट वाटलं की या जगामध्ये तिघांना एकमेकांच्या कुणी नाही आहे माझ्या लग्नाच्या वेळेला ज्याला यशवंतराव चव्हाण माझ्याकडून आले होते आणि शंकरराव चव्हाण हे अशोक पाटलांच्याकडून आले होते त्याला हे एक दोघं एकमेकांच्या शेजारी असे बसलेले होते पण एकमेकांशी बोलले नव्हते कारण एकीकडे तोंड केलं दुसरं दुसरीकडे तोंड केलं पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही एकमेकांशी बोलत का नाही तुम्ही हिंदुस्थानामधले सगळ्यात दोन दिग्गज नेते आहात आणि तुम्ही बोलत कसं नाही एकमेकांशी तर हसर हसर तुम्ही शंकररावली उडवून लावलो आणि म्हणाले मी मुलाकडून आलो आहे त्यामुळे मुलीकडच्यांनी मला आधी बोलावं लागतं त्या आईवडिलांचा विवाह त्याला अतिशय क्रांतिकारी विवाह म्हणून त्याला गाजला एकोणीसशे सदोतीस मध्ये त्यावेळेला तोच आंतरजातीय विवाह झाला आणि मी असे एक खाज अजूनही की मला ज्याला मी लोकसभेला निवडून गेले त्याला मला सोडायला माझे पती आले की चला कारण एवढे दिल्लीला कधी गेलेले नव्हते लोकसभेत नव्हते गेलेले मग तिथे खादीच्या कपड्यांमुळे ह्यांना एका मिनटात सोडलं पाटील साहेबांना साप जाओ आप आणि मला मॅडम पाच दिखाओ म्हटलं अरे मैन जुनकी आई पाच दिखाओ म्हटलं हा पाच माझा घ्या तुम्ही निवडून झाल्याचं प्रमाणपत्र दाखवलं म्हणाले काय या बायकांचं नवरेच श्रीम श्रीयुत सरपंच वगैरे असं बोललं जायचं आम्हाला आणि मी स्वतः जिल्हा परिषदला होते जिल्हा परिषदला गेल्यानंतर तिथे बायका कधी मुलांना दूध पाचतायत हात कधी वर करायचा असला हात तर बाहेर जाऊन नवऱ्याला विचारू आता काय करायचं बोल मला वाटायचं हे कशाकरता राहुल राजूजींनी केलं हे करून उपयोग काय त्या बायका स्वतःचं चालवतच नाहीत कधी डोकं तर पण मी आपल्याला सांगते की नंतर एक वर्ष दीड वर्षाने त्याच महिला ज्या महिला असं विचार होतं त्या महिला सांगायला लागलं ओ सभापती सा, साहेब आमच्याकडे गाडी येत नाही आमच्या शाळेत शिक येत नाही हे बोलायला लागल्या त्या महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा राजकीय चर्चा होतात काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना जेव्हा राजकीय नेत्यांची नावं निघतात तेव्हा काँग्रेस नेत्या म्हणून महिला नेत्या म्हणून राज्यसभा खासदार रजनीताई पाटील यांचं नाव हमखास घ्यावं लागतं आणि त्यांची विशेष ओळख म्हणजे गांधी कुटुंबाशी असणारा त्यांचा जवळचा संबंध आज बोलविडिच्या मंचावरती रजनी पाटील आज उपस्थित आहेत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे मंचावर तुमची ओळख करून देताना कायम एक अशी, एक अशी वैशिष्ट्य सांगितलं जातं की तुम्ही गांधी कुटुंबाच्या फार ते 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 किंवा सुरू झालं काय पार्श्वभूमी खरं गांधी कुटुंबाशी जो संबंध आहे आमचा तो इंदिराजींपासून तो संबंध सुरू झाला माझे पती या महाराष्ट्राचे जे मंत्री होते डब्ल्यू डी मिनिस्टर शंकरराव चव्हाणांच्या कॅबिनेटमध्ये तर ते अतिशय प्रखर काँग्रेसवादी आणि इंदिराजींचा आय काँग्रेस ज्याला स्थापन झालं त्याला पहिली स्थापना करणारा बीड जिल्ह्यामधला हा मुलगा होता युथ काँग्रेसमधला आणि मग त्यावेळेला तिकीट प्रत्येकाला मागितलं जायचं ऐंशी साली मागितलं ज्याला बा आणीबाणीनंतर निवडणूक आली त्याच्यानंतर इंदिराजींनी सांगितलं की तुला तिकीट देणार आणि ते तिकीट ऐकायला दिलं नाही गेलं आणि ज्याला ते औरंगाबादला एअरपोर्टला गेले इंदिराजींना सोडायला त्याला ते म्हणाले की म्हणे मॅडम मॅडमनी विचारलं तू लढरा आहे ना तर त्यांनी सांगितलं की मॅडम मुझे तो तिकीट नाही मिली मेरा मेरी मेरी माँ थोडी सांसद आहे कारण त्याला आमच्या केशरबाई क्षीरसागर म्हणून खासदार होत्या त्यांच्या मुलाला जयद्रश क्षीरसागरांचं तिकीट दिलं गेलं होतं पण त्याला मेरी मां सांसद नाही मुझे कैसे तिकीट मिळ सकता आहे तर इंदिराजी एका मिनिटामध्ये असं म्हणाला की अरे तेरी माँ तो प्रधानमंत्री आहेस देश की क्यों परेशान होता आहे म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्या घराण्याचा आणि आमच्या घराण्याचा एक ऋणानुबंध पक्का सुरू झाला त्याच्यानंतर मग संजय गांधीबरोबर माझे पती होते त्यानंतरच्या राजकीय कार कारकिर्दीमध्ये राजीव गांधींच्याबरोबर आम्ही काम केलं आणि राजीव गांधींची तर इच्छा होती की मला तिकीट द्यायचं पण त्यावेळेला अशा काही घटना घडून आल्या की मला तिकीट देता आलं नाही एक कॅन्डोस आली नाईन्टी वनमध्ये मग त्यावेळेला तिकीट नाही दिल्यानंतर म्हटल्यानंतर ना मग ना परत नाईंटी सिक्सला ज्याला मी इलेक्शन लढायची वेळ आली त्याला दुर्दैवानं राजीव गांधी सण होते हयात त्यांना त्यांची तन, तन, हत्या करण्यात आली होती आणि सोनियाजी राजकारणात सक्रिय नव्हत्या मुलं लहान होती राहुल जे असतील अथवा जे असतील पण मी निवडून आला जर पहिलं कुठलं काम केलं असेल शहाण्णवमध्ये लोकसभेत तर पहिलं काम म्हणजे आ, मी आणि माझे पती आम्ही पहिल्यांदा सोनिया गांधींना भेटायला गेलो त्याला त्या राजकारणात नव्हत्या मग त्यांना भेटायला गेलो त्यांना सांगितलं की मॅडम असं असं मी निवडून आले राजीवजींनी मला सांगितलं होतं की तुला मी पुढच्या वेळेला बघीन पार्लमेंटमध्ये अशा पद्धतीने मला यावं लागलं मला फार वाईट वाटतं था। आहे तर मॅडमला सगळी माहिती होती कारण त्या सतत वाचायच्या माहिती घ्यायच्या राहुलजी राजूजींच्या बरोबर असायच्या आणि अशा पद्धतीने मग मॅडमचा पहिला परिचय झाला नंतर भाडत वाढत गेला त्याला श्री पेरूबंदर बंद श्री पेरूबंदरला जाऊन त्यांनी सुरुवात केली प्रचाराची त्यांनी सगळी राजकारणात उतरण्याचं ठरवलं त्याला मला निरोप आला की तू माझ्यावर चल म्हणून आणि तेव्हापासून आमचा जो प्रवास सुरू झाला राजकीय तो त्यांच्याबरोबर हात धरून बोट धरून हळूहळूहळू सुरू झाला तुमच्या जेव्हा दिल्लीत जाऊन गप्पा होतात म्हणजे तुमच्या लिडर आहेत त्या पण तुमची तुमचा इतिहास पार्श्वभूमी कौटुंबिक संबंध हे पाहिले गेले तर मग तुमच्यात काय गप्पा होतात म्हणजे राजकारण सोडून काय गप्पा होतात इंटरेस्ट ना तुम्हाला फार म्हणजे मजा वाटेल की आपल्यासारख्या अतिशय त्यांना आवड आहे सगळ्या गोष्टींची विशेष करून साड्यांची आणि <laughs> आवड आहे आणि त्याची जाण सुद्धा आहे म्हणजे कित्येक वेळेला ही साडी कुठली आहे ही ओरिसाची आहे मला माझ्या सासूकडे सुद्धा होते असं त्या म्हणतात माय मदर इन लॉ ऑल्सो हॅट इंदिरा गांधींच्या पण साड्या त्यांच्याकडे ना मग त्या सांगतात सगळ्या साड्यांच्या ओळखतात त्यांना ती पारख आहे कुठल्या साड्या चांगल्या आणि मला नाही वाटत की कुठलीही महिला नेत्री कुठली महिला नेता या देशामध्ये एवढी सुंदर साडी नेसू सा। शकत असेल म्हणजे आम्ही तर किती लहानपणापासून साडी नेसतो पण एवढं सुंदर पद्धतीने साडी नेसून स्वतःला समाजापुढे आणि देशापुढे जाणं अतिशय तुम्ही त्यांची साडी बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीने फॉर्मल स्वतः स्वतः त्याचं करतात सगळं म्हणजे अनु हे सांग ज्याला निवडणूक होत्या पहिल्या त्या अध्यक्ष झाल्यानंतर पहिली निवडणूक होती आणि थोपटे साहेब त्याला महाराष्ट्राचे सेल्फ लिडर होते तर त्यावेळेला त्यांच्या थोपटेसाहेबांच्या मतदारसंघामध्ये त्या येणार होत्या आणि मला थोटेसाहेब म्हटलं आपण त्यांना नऊवारी साडी नेसवायची महाराष्ट्रीयन साडी नेसवायची म्हणून आम्ही इथं पुण्यातनं एक साडी दुकान घेऊन गेलो दुकानात साड्या दोन चार घेऊन गेली मॅडमनी एक साडी पसंत केली आणि मग ते साडी मॅडमनी नेसल्यानंतर मला आत त्यांच्या रूममध्ये त्यांनी अलाव केलं होतं साडी आत केल्यानंतर मी त्यांच्यावर लहान असल्याने पटकन त्यांच्या साडीची घडी करायला मी गेले तर मला म्हणतात नाही 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 माझ्या साडीची मीच घडी करणार आणि इतकी व्यवस्थित तरी साडी स्वतःही नेसली स्वतःच्या साडीची टाप टिपिनी घडी करून ती बॅग व्यवस्थित लॉक करून मग ती बाहेरच्या यांच्या सुविधाकडे दिली आणि ती नऊवारी साडी नसून त्या प्रचारात उतरल्या प्रचार हाँ। हाँ। पहिला म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही खूप लहान असाल छत्र्या घेऊन तो प्रचार झाला होता पाऊस पुष्कळ होता हां छत्र्या घेऊन प्रचार झाला होता तो आणि तो सगळ्यात पहिला प्रचाराची सुरुवाती तिथे आणि नंदुरबारला झाली होती महाराष्ट्रातनं म्हणजे सोनियाजी राजकारणामध्ये सक्रिय झाला पहिल्या सभा तिथे झाल्या नंदुरबारला आणि ह्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये थपटेसाहेबांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये ह्या दोन सभा झाल्या होत्या अशा अनेक किस्से आहेत सोनियाजीच्या बाबतीत की सोनियाजी काय बोलतात काय खातात मी त्यांना एकदा विलासराव देशमुखजी मुख्यमंत्री होते आणि संजीवनी गायकवाड म्हणून कोल्हापूरच्या आपल्या मंत्र आमदार निवडून आल्या संजय गायकवाड यांच्या मिसेस तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी त्या निवडून आल्या आमदार त्या बिचारा गृहिणी होत्या त्यांना मराठीशिवाय कुठली भाषा येत नव्हती हिंदी बोलायच्या नाहीत इंग्लिशही बोलायच्या नाहीत मग विलासराव म्हणाले की काम म्हणे ताईंना घेऊन जा म्हणजे तुमची भेट म्हणजे फार इच्छा होती की एकदा मला सोनिया गांधीला भेटवा म्हणून तर म्हणजे पण लई भीती वाटते म्हणा मला म्हणा लई वाटतंय म्हटलं का तर म्हणा कुठल्या भाषेत बोलणार मी त्यांच्याशी तर म्हटलं काही हरकत नाही चला मग त्या दिल्लीला आल्या दिल्लीला मॅडमने म्हटलं मला भेटायचं आहे मग आम्ही त्यांना घेऊन गेले मग मॅडमला सांगितलं म्हटलं मॅडम त्यांना फार भीती असं हसतासं झालं मॅडम त्यांना फार भीती भीती वाटत होती म्हणजे का तर म्हणजे त्यांना वाटत होतं की कसं बोलावं तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलतात हे करतात त्यामुळे अजिबात नाही म्हणे आमच्या घरी इंदिराजी असल्यापासून एक नियम होता तो म्हणजे घरात डायनिंग टेबलवर प्रत्येकाने हिंदीतच बोललं पाहिजे अरे कारण हिंदी कारण तिथे सर्वच आणि यांना कुठली भाषा येणार म्हणे आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना हिंदीत चांगलं येतं आणि त्यांना सोय सुद्धा हिंदी चांगलं येतं फक्त उच्चारांमुळे कधीकधी वाटतं तुम्हाला ते वेगळं पण तिथे अतिशय सहजपणे परवाचीच गोष्ट परवा शेवटचा दिवस होता पार्लमेंटचा आणि त्या दिवशी मग मी मॅडमला म्हटलं उशीर झाला सगळे आमच्या राज्य राज्यसभेतले सगळे खासदार भेटायला गेले चेअरमनला उशीर व्हायला लागला तर कोई मला म्हणे रजनी हे कोणी षडयंत्र तो नाही आहे म्हणलं षडयंत्र हा शब्द मलाच लक्षात येणार नाही पटकन वापरायला म्हणजे षडयंत्र तर नाही आहे लोकं का बी जे पीच्या लोकांचं षडयंत्र तर नाही आहे की मुझे रुकवाने केली आहे म्हणलं नाही मॅडम वो बोलो अभी आर आहे हे अशा अनेक गोष्टी आठवायला गेलं की एकदा शिर्डीला आल्या होत्या त्या शिर्डीच्या दर्शनाला आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो तर त्यावेळेला विखे पाटील आमच्या पक्षामध्ये प्रवेश केले होते बाळासाहेब विखे पाटील आम्हीच तो पुढाकार घेतला होता की बाळासाहेबांनी काँग्रेसमध्ये यावं म्हणून आणि मग त्यावेळेला तिथे गेल्यानंतर त्यांना शिर्डीच्या दर्शनाला घेऊन गेल्यानंतर तिथे मार्गारे उभा उभ्या होत्या मला लांबून हात करून त्यांनी बोलवलं की तू इकडे ये म्हणून मग मी गेले तर मला म्हणलं तुम्हाला शेजारी उभी राहा कारण पूजा करताना जे काही भटजी सांगतात ते मला तू व्यवस्थित सांग म्हणे मला कळलं नाही तर काहीतरी चुकीचं होऊ नये मग त्यांना सगळं सांगितलं मग तो ध भटजी बिचारा अर्धवट हिंदी अर्धवट याच्यातून तुम्ही तुमच्या यू हॅव टू टे टर्न अराऊंड युअरसेल किंवा टी टर्न अराऊंड युअरसेल तर मॅडम म्हटलं परिक्रमा करणी आहे की वैसे बोलू ना परिक्रमा करणे येतो तो म्हणजे आपणसुद्धा प्रदक्षिणा परिक्रमा म्हणत नाही पण त्या म्हणल्या परिक्रमा करणे तू वैसे परिक्रमा करते परिक्रमा त्यांनी के म्हणजे प्रदक्षिणा केली आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या पैसे टाकायचे होते तिथे सगळ्या कॅमेरे तिथे लागलेले मला हळूच खूण केली मला पैसे नाही ते टाकायचे त्यांच्याकडे पैसे नव्हते कुणाकडे विलासरावने विचारलं विलासरावने माझ्याकडे पैसे नाहीत सुशीलकुमार शिंदेसाहेब त्यांच्याकडे पैसे नाहीत मग माझ्या मुठीमध्येही पैसे ठेवले होते कारण मला वाटलं समजा आपल्याला कुठे गाडी सोडून गेली तर आपल्याला पुण्याला जाईल तोपर्यंत ते पैसे हवेत म्हणून ते की हजार दीड हजार रुपये होतो मी तर त्यांच्या हातात ठेवले मग त्यांनी ते त्या पेटीवर टाकले असे अनेक छोटे छोटे किस्से आहेत सोनियाजी अतिशय मार्ग स्वभावाच्या आणि अतिशय गृहिणी म्हणून मला तर त्या कधी असे फार मोठे लिडर त्यांच्याशी मी इतकी कम्फर्टेबल असते की अतिशय चांगल्या थोड्या शिस्तीच्या म्हणजे बाहेर गेल्यानंतर त्यांची भीती वाटते परंतु आत असताना वन टू वन असताना अगदी सरळ सहज भागतात त्या आई म्हणून कशा अतिशय प्रेमळ आणि आई म्हणून आणि मुलं सुद्धा त्यांची त्यांच्यावर जीव टाकतात अतिशय म्हणजे पहिल्यांदा अठ्ठ्या नव्याण्णव मध्ये ज्याला प्रचाराला ते आले होते आमच्याकडे बेडला राहुलजी अगदीच तरुण होते राजकारणात ते एवढे नव्हते ते मग त्या आईला सांभाळून वर घेऊन जात होते मला क्षणभर असं वाईट वाटलं की या जगामध्ये तिघांना एकमेकांच्या कुणी नाही आहे राजेजी सह गेलेले होते आणि मग त्यांनी वर नेलं मग कुठल्याही वेळेला जर काय असेल त्या दिवशी अधिवेश मागच्या अधिवेशनामध्ये ज्याला बात टॉयलेटला जायचं होतं त्यांना म्हणून त्या आल्यामुळे मी तिथे बाहेर त्यांच्या अचानक मला त्यांचा पिये तिथे दिसला जो बरोबर राजबीर म्हणून असतो तो मी त्याला म्हटलं काय झालं तर मग मॅडमला थोडं बरं वाटत नाही म्हणून त्या आज टॉयलेटमध्ये गेलात रेस्टरूममध्ये थोडंच राहुलजी पळत आले मधर मा 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 तर म्हणलं सर हे शी एज गॉन इन साईट त्यामुळे म्हणलं राहुलजी वेट वेट तीनदा वर खाली वर खाली असं केलं तर नाही तिथे पायऱ्या आणि आल्या आल्या तर यू आर कमिंग होम नो यू आर कमिंग सात फेब्रुवारीची गोष्ट आहे तर त्यामुळे त्या अरे तुझं भाषण आहे आज मला ऐकायचं आहे म्हणून मी येते लोकसभेमध्ये नाही म्हणे यू आर कमिंग होम यू कम विथ मी राईट नाव असं करून त्यांना नेलं त्यांना घरी म्हणजे टी व्हीवर बघतो माझं भाषण अतिशय चांगला एक सगळ्यांचा आणि एकमेकांना सांभाळून राहतात त्यांच्या सगळं सगळं काय त्यांनी कळगे दुःख सुख त्यामुळे मला असं वाटतं अतिशय चांगली फॅमिली आहे सोनिया गांधी निवडणूक लढवत होत्या अमेठीवर ना पण जेव्हा राहुल गांधींची एंट्री झाली राजकारणात तेव्हा त्यांनी ती जागा तो मतदारसंघ राहुल गांधींसाठी सोडला आणि आपण दुसरा मतदारसंघ घेतला व मी आम्ही त्यावेळेस सोलापूरला होतो श्री शे कुमारी शैलजा आणि मी त्यांच्यावर गप्पा मारायला गेलो शिंदेसाहेबांच्या शेतामध्ये उतरल्या होत्या त्या आम्ही गप्पा मारत बसल्या असताना त्या म्हणाल्या आप की म्हणे म्हणलं मॅडम आपने आपकी जग दे राहुलजी को राहुलजी बही सडेंगे नाही रजनी जग उसके पिताजी की थी मेरी थोडी थी वो म्हणजे ही टिपिकल आपली बायकांची किंवा मानसिकता जी असते ना किंवा त्याच्या वडिलांचं त्याला दिलं हे <Sýým> <ia inrowee> था। मला फार भावलं त्यांच्यातलं स्वभाव की अतिशय एक मुलगा म्हणून त्यांनी कधी असा विचार केला नाही आणि स्वतःची राजकीय इच्छा त्यांना कधीच नव्हती <S��ables> इवन रा राजूजींनी सुद्धा राजकारणात यावं असं त्यांना कधी वाटत नव्हतं पण परिस्थिती अशी झाली की त्यांना राजकारणात येण्याशिवाय अत्यंत राहिलं नाही आणि मग सोनियाजीसुद्धा शेवटच्या श्रेणी राजकारणामध्ये आल्या जेव्हा पवारसाहेब असतील सगळी लोकं सगळ्यांनी त्यांना विनंती केली की आता तुम्ही काँग्रेसला वाचवायचं असेल तर तुम्ही या म्हणून आणि म्हणून त्या राजकारणात आल्या त्या राजकारणात आल्या म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीत म्हणजे जो समाज आहे जे राजकारण आहे पक्षामध्ये टिकून राहणं आणि पक्षावरती होल्ड ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं आज तायत म्हणजे तो कार्यकाळ तुम्ही पाहिलाय त्यांचा म्हणजे अजूनही पाहताय तर त्या कशा म्हणजे राजकीय राजकारण कसं आहे सोनिया गांधींचं म्हणजे राजकारण करताना त्या निर्णय टफ घेतात परंतु राजकारण करत असताना सगळ्यांचे सल्ले घेणं हे त्यांच्या म्हणजे त्यांच्या स्वभावातला अतिशय चांगला भाग मला वाटतो म्हणजे त्यांनी एक बघा यू पी ए ज्याला होतो त्याला त्यांनी एक कमिटी केलेली होती त्याच्यामध्ये आपले चव्हाणही होते इथले यशवंत चव्हाण म्हणून कोल्हापूरचे तज्ज्ञ लोकांची कमिटी एक केलेली होती आणि त्या कमिटीचं मार्गदर्शन त्या घ्यायचं की कुठली आपण साधारणपणे पाग्यांची जी योजना होती जी आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा लागू झाली नरेगा तर नरेगाच्या माध्यमातून महारा महात्मा गांधी नरेगा स्कीम ही राहुल गांधी आणि त्यांच्यातून साकारलेली एक फार मोठी स्कीम या देशाला त्यांनी दिली <सथीण> ज्याच्यामधून आपल्या प्रत्येक हाताला काम मिळेल ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केला दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या माध्यमातून प्रत्येक माणूस इथे भुकेल भुकेरी जन्माला आलेला माणूस त्यांनी भुकेरी झोपला नाही पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं म्हणून राईट टू फूड हे सिक्युरिटी बिल फूड सिक्युरिटी बिल त्यांनी पास केलं ते त्यांचं एक योगदान आहे या देशामधल्या राजकारणामध्ये त्यांनी राईट टू एज्युकेशन हे सुद्धा त्यांनीच आणलं आणि राईट फॉर इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार आरटीआय आरटीआय सुद्धा सोनियाजींच्यामुळे इथपर्यंत येऊ शकलं त्यांनी तो हक्क धाट्ट धरला की नाही जर अण्णासा अण्णा हजारे म्हणतात ना तर आपण माहिती दिली पाहिजे लोकांना आपल्याकडनं ट्रान्सपरन्सी असली पाहिजे हे सगळं सो सोनियाजींनी केलं बरोबर आणि राहुल गांधींना एवढं ट्रोल केलं जातं बोललं जातं टीका होते राग येतो त्यांना कसे रिॲक्ट होतात ते नाही राग येत ते म्हणजे मी त्यांना जम्मू काश्मीरला जाणारे त्यांना म्हटलं की तुमच्या चेहऱ्यावर असं तेज कसं एवढं अजूनही कारण त्यांचा चेहरा खूप चांगला होता म्हणजे मी माझ्या आईने मला स्किन कुठलं ते सनस्क्रीन दिले तेही मी वापरत नाही म्हणे फक्त पाण्याने तोंड धुतो आणि म्हणे फिरतो पण त्याचं प्रचंड एक्सरसाइज करतात खाणं व्यवस्थित आहे व्यवस्थित तलून मापून खातात आणि मुख्य म्हणजे काय माहीत नाही पण त्यांना राग येत नाही कशात आहे म्हणजे लोकसभेमध्ये वगैरे बसल्या असतात त्या लोकांना धरून हलवावं हो। काय बोलतात काही बोलतात इटली करके राह असं बोलतात राहुल त्यांच्या सोबत जेव्हा तुमचं भारत जोडो मध्ये पण तुम्ही होतात तेव्हा तर त्यांची स्पीड मॅच करायला अवघड जात होत सगळ्यांना एकोणीस नोव्हेंबरला इंदिरा गांधींचा जयंती असते त्याला सगळ्या महिलांचा मार्च महाराष्ट्रात निघाला आणि आम्ही सगळ्या महिला होतो बरोबर हो त्यांच्या मग त्यांना सगळ्या महिलांच्याबरोबर जाताना त्यांना त्यांना त्यांनी आम्हाला सांगितलं जिथे टी ब्रेक असतो तिथे सांगितलं की तुम्ही काय खाल्लं पाहिजे कसा व्यायाम केला पाहिजे डायट सांगत डायट सांगत होते आणि ह्याचं कारण ते म्हटलं आपल्याकडे महिलांनी जास्त सशक्त असलं पाहिजे कारण महिला आपल्या सशक्त असल्यामुळे पुढची जनरेशन त्याप्रमाणे होत नाही आणि मग सगळ्यात प्रणिती हो सगळ्या सगळ्याच महिला होत्या आम्ही मग त्यांनी सगळ्यांना सांगितलं सगळ्या कुठलीही महिला आले की त्यांना बरोबर त्यांना फार आवडतं म्हणजे त्यांना कुठेतरी इंट्रॅक्शन सगळ्या मुलींशी महिलांशी मुलांशी करायला फार आवडतं ते करतात ते भारत जोडोनंतर राहुल गांधी काय म्हणजे तुमचा अनुभव काय राहुल गांधी कसे बदलले आणि त्यांचं आता काय धोरण असेल म्हणजे त्यांना आलेला अनुभव तुम्ही पाहिलेलं भारत जोडो यात्रा तुमच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की तुम्हाला जर आठवत असेल तर गोपाळकृष्ण गोखल्यांनी महात्मा गांधींना सांगितलं होतं की तुम्हाला देशात राजकारण करायचं असेल आणि इकडे यायचं असेल तर हिंदुस्तान तुम्ही थर्ड क्लासच्या डब्यातून फिरा आणि त्या नंतर त्यांना खरा देश कळला तसं राहुलजींना खऱ्या अर्थाने देश जर कळला असेल तर तो भारत जोडो यात्रेत कळला की लोक कशी राहतात कुठल्या घरात राहतात कशी येतात आणि त्याची समज त्यांना आली आणि त्यामुळे त्यांच्या तोंडावर इथे तेज आलेलं आहे मला असं वाटतं की तो फार मोठा एक एनलाइटनिंग अनुभव राज राहुलजींनी घेतला आणि खरोखरच चार हजार किलोमीटर चालणं इतके दिवस कंटिन्युअस चालणं ही सोपी गोष्ट नव्हती विशेष करून आमच्या भागात जेव्हा ते आले उत्तर भारतामध्ये त्याला हो ते स्वेटरही घालत नव्हते हो ते त्यांचं टी शर्ट त्यांच्या टी बोलले परंतु नंतर परत म्हणजे पाऊस आला बर्फ पडत होता त्या दिवशी शेवटच्या दिवशी जेव्हा तीस जानेवारीला समारोप समारोप होता त्याला बर्फ एवढा प्रचंड श्रीनगरमध्ये कधी पडत नाही एवढा पडला मग त्यांना आम्ही म्हटलं की तुम्हाला मग शेवटी आम्ही मला सांगितलं खरगे साहेबांनी की त्या बाबाला काहीतरी घालायला सांगा मराठीत बोलतात साहेब काहीतरी घालायला सांगा आजारी पडतील मग आम्ही त्यांना ते काश्मीरचं त्यांच्या तो फिरण असते फिरण म्हणतात ते म्हणजे राहुलजी लोकांची इच्छा आहे की आ फिरण पेहनो जम्मू काश्मीर के लोकांची इच्छा आहे मग तुझा फोटो तुम्ही बघता त्यांचा फिरण आणि टोपी घातलेला तो त्या दिवशीचा फोटो आहे कारण प्रचंड बर्फ पडत होता आणि बर्फामध्ये त्यांनी छत्री घेतली नाही काही नाही ते उभं राहून त्यांनी भाषण केलं तो एक अतिशय अविस्मरणीयचा प्रसंग आमच्या आयुष्यामधला होता आज कसं म्हणजे काय मार्गदर्शन कोणत्या पद्धतीने म्हणजे कसं चालतंय पार्टी पॉलिटिक्स मार्गदर्शन मी आपल्याला सांगू इच्छिते की आमच्या निवडणुकीच्या पद्धतीने खरगे कारण मागच्या वेळेला सगळ्यांनी मागणी केली म्हणून त्यांनी निवडणूक घेतली त्याच्यामधनं आदरणीय खरगेसाहेब महा देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले भारतीय भारतामधल्या काँग्रेस पार्टीचे पण अतिशय चांगल्या पद्धतीने तेही काम करतात त्यांचा नऊ वेळेला ते लोक विधानसभेत निवडून आलेत कर्नाटकातनं अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत एकदा विरोधी पक्षाचे नेता म्हणून लोकसभेत लो, काम केले आहे आणि आता राज्यसभेचे आमचे नेता म्हणून ते काम करत आहेत तर अतिशय त्यांचा सो अनुभव विस्तृत आहे आणि सगळ्यांना मिळून घेऊन जायची कामं जी आपल्याकडे वसंत पाटील वगैरे होते पूर्वीचे नेते तशा पद्धतीने सगळ्यांना जवळ जवड़, जवळीक घेऊन सगळ्यांसाठी भांडणारे असं नेता आम्हाला वाटता ते वाटतात म्हणजे कदाचित गांधी फॅमिलीच्या प्रत्येकाशी आम्ही दररोज भेटत नसो पण खोरगे साहेब मात्र आम्हाला केव्हाही हवं असेल तेही फोन करतात काय चाललंय म्हणून इतकी जवळीक आमची त्यांच्यावर आहे आता तुम्ही बोलताना उल्लेख केला शंकरराव चव्हाण वसंतदादा पाटील यांचा पण तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांच्यासोबतच्या तुमच्या आठवणी काही आहेत का त्या हो oh, वसंतदादा हे आमच्या सांगली जिल्ह्यातले माझं माहेर तसं मुळचं सांगली जिल्ह्यामधलं भेबोरगाव म्हणून माझे वडील तिकडनं एकोणीसशे सदोतीसमध्ये त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या निवडणुका झाल्या त्याच्यात त्यांना वल्लभभाई पटेलांनी तिकीट दिलं होतं आणि धनजी शाह कुपर म्हणून त्याला फार मोठे वेद औद्योगिक होते उद्योग क्षेत्रामधले त्यांना हरवून ते सर्वात जास्त मताने देशामध्ये दुसऱ्या नंबरच्या मताने पंडित नेहरूंच्यानंतर ते निवडून आले होते त्याला सर्व शेतकरी समाज म्हणजे शेतकरी समाजाचा हा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना वाटत होतं की आपल्या आपल्याला प्रतिनिधित्व करणारा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्याला ते निवडून आले त्याला क्रांतीसिंहनाला पाटील वगैरे नंतर आलेले लोक परंतु त्यावेळेला ते निवडून आल्यानंतर वसंत पाटील वगैरे त्यांना खूप मानायचे यशवंतराव चव्हाण साहेबांचे आमचं संबंध एकाच जिल्ह्यातले असल्यामुळे संबंध चांगले आपल्याला आवर्जून सांगू इच्छिते की ज्याला निवडून आले माझे वडील त्याला इथे विधानपरिषद विधानसभा भरायची पुण्यामध्ये काउन्सिल हॉलला आणि त्यावेळेला ते पुण्याला आले यशवंतराव चव्हाण साहेबांना लॉ करायचं होतं इथे आयलेस लॉ कॉलेजला मग ते आमच्या घरी राहिले आई वडिलांच्याकडे अरे वा तिथे राहिले ते आणि तिथून त्यांनी लॉ केलं शिक्षणासाठी शिक्षणासाठी आणि नंतर मग परत राजकारणामध्ये सक्रिय झाले मग इथून साताराला जाऊन येऊन त्यांनी कराड वगैरे ते सगळं असं एकंदरीत हा प्रवास करताना नशिबवान अशी आहे की सगळ्या मोठ्या लोकांच्या सहवासाचा लाभ मिळाला वसुंधरा सुद्धा अतिशय म्हणजे मला कधी काय अडचण आहे तर त्यांचं राजकीयदृष्ट्या शंकरराव चव्हाणांना अतिशय विरोध असायचा <laughs> परंतु शंकरराव चव्हाणांच्या पेक्षा ही मुलगी आपली म्हणायचे जाऊ दे, दे पोरगी आपली जावं जरी आपला नसलं तरी असं त्यांचा पूर्वीच्या लोकांचा जो दिलदारपणा होता तो दिलदारपणा मी जो जवळून बघितला आता आताच राजकारण वैयक्तिक फार झालेलं आहे माझ्या लग्नाच्या वेळेला ज्याला यशवंतराव चव्हाण माझ्याकडून आले होते आणि शंकरराव चव्हाण हे अशोक पाटलांच्याकडून आले होते त्याला हे दोघं एकमेकांच्या शेजारी असे बसलेले होते पण एकमेकांशी बोलले नव्हते कारण एकीकडे एक तोंड केलं दुसऱ्या दुसरीकडे तोंड केलं पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही एकमेकांशी बोलत का नाही तुम्ही हिंदुस्थानामधले सगळ्यात दोन दिग्गज नेते आहात आणि तुम्ही बोलत कसं नाही एकमेकांशी तर हसत हसत मग ते उडवून लावलं आणि ला म्हणाले मी मुलाकडून आलो आहे त्यामुळे मुलीकडच्यांनी मला आधी बोलावं लागतं असे सगळ्या छोटे किस्से आहेत हे hey, uh, तुम म्हणजे लग, तुमच्या लग्नाच्या हो आठवणी आहेत पण असंही वाचण्यात आलं की तुमच्या आई वडिलांचा त्या काळातला त्याच्याबद्दल पण आम्हाला oh, जाणून माझ्या आई वडिलांचा विवाह त्याला अतिशय क्रांतिकारी विवाह म्हणून त्याला गाजला एकोणीसशे सदोतीस मध्ये त्यावेळेला तोच आंतरजातीय विवाह झाला म्हणजे हुतात्मा विष्णू गणेश पिंगणे म्हणून जे अतिशय मोठे स्वातंत्र्य सेनानी होते ज्यांना एकोणीसशे पंधरामध्ये फाशी दिलं गेलं गदर मुवमेंटमध्ये काम करत असताना ते माझ्या आईचे काका त्यामुळे माझ्या वडिलांची आणि त्यांची ओळख झाली आईंची आणि माझ्या वडिलांचे आणि आईचे सगळे भाऊ हे तुरुंगामध्ये अच्युतराव पटवर्धन रावसाहेब पटवर्धन हे सगळे नगरच्या तुरुंगामध्ये येरोड्याच्या तुरुंगामध्ये एकत्र होते त्यामुळे माझ्या आजोळकडून आणि माझ्या वडिलांकडून स्वातंत्र्यसैनिकाची परंपरा आमच्याकडे होती त्यामुळे इवन माझ्या काकांचं लग्न तुरुंगात झालं आहे काका आणि काकींनी एकमेकांना स्वतःचे हार घालून लग्न केलेलं आहे त्यामुळे अशा परंपरेमधनं आम्ही आलो आहे आमची सगळी शेती बोरगावची जी शेती होती तंबाखूचं उत्पन्न त्याच्याला असायचं ते जप्त केली गेली ब्रिटिशांच्याकडनं तिथे आमच्या ताब्यात बरेच वर्ष आली नाही त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर आम्ही आलेलो होतो आणि त्या काळात ते लग्न ज्याला ठरलं ठरवलं त्या दोघांनी लग्न करायचं त्याला अनेकांनी विरोध केला म्हणजे गर्मवीर भाऊराव पाटील बाबासाहेब आंबेडकर ते म्हटले तू लग्न करतेस परंतु तुला लोक फार विरोध करतील एवढं सोपं नाही आहे जात जाणार नाही एवढं लवकर आणि तुला डोक्यावर पाठी घेऊन भाकऱ्या घेऊन जावं लागेल पाटलाच्या शेतामध्ये आई म्हणाल मी निव्हीन आणि मग ते पुण्यामध्ये राहून आईने निभवलं अतिशय कष्टातून आमच्या चौगी बहिणींना आम्ही चौगी बहिणी चौगी बहिणींना वाढवलं पडील फार लवकर गेले कारण Uh, से ह्याच्या काळामध्ये अनेक वर्ष तुरुंगात पास भोगलेला होता आणि त्यानंतर परत गोवा संग्रामात त्यांनी भाग घेतला आणि तिथे मानतेलो म्हणून एक पोर्तुगीज अधिकारी होता तो अक्षरशः छातीवर नाचायचा एवढा एवढा यातना यातना सहन केल्या त्यांनी गोव्यामध्ये आणि त्यांना आग्वाद किल्ल्यामध्ये ठेवलं होतं त्याच्यानंतर आला ते लवकरच मी खूप लहान पाच सहा वर्षाचे होते तेव्हा ते वारले आणि त्याच्यानंतर मग आईने आम्हाला चौघींना वाढवलं यशवंतराव चव्हाण त्याला स्वतः घरी आले म्हणजे तुम्हाला एम एल सी किंवा राज्यसभा देतो शांताबाई आईला म्हणाले तर आई म्हणाले माझ्या चार मुलीच माझ्या एम एल सी आहेत मग त्यांना वाढवलं पाहिजे आणि त्यांना मोठं करणंच माझं काम आहे त्यामुळे आमच्या दोघींना वाढणं माझी मोठी बहीण डॉक्टर झाली मग एक वकील झाली एक प्रोफेसर झाली आणि मी राजकारणात पडलं आहे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा लोकसभा लढवली तेव्हा शहाणू काळात तेव्हा केशर काकूंचा पराभव करून तुम्ही लोकसभेला पोहोचलात आणि इतकी केशर काकूंचा पराभव करणं सोपं नव्हतं तर ते तुम्ही करून दाखवलं त्याच्या आधी मी सांगेन की त्याच्या आधी राजकारणात अचानक मी अशी आले नव्हते मी पहिल्यांदा सप महाविद्यालयामध्ये शिकत होते आ, एस पी कॉलेजमध्ये जर्मन भाषा घेऊन माझं मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे तर ते शिकत असताना मग आम्ही पहिल्यांदा विद्यापीठाची निवडणूक लढवली तर सप कॉलेजबद्दनं पहिल्यांदा मुलगी सी जा निवडून येणं आणि ती सिनेटवर जाणं हे पहिल्यांदाच घडले कारण मुलगी आर म्हणतात त्याला आता निवडणुका होतात की नाही मला माहिती नाही युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह असायचं त्याला निवडून आले मी प्रदीप रावतचं पॅनल त्याला विरोधात उभं होतं आणि प्रदीप रावतच्या पॅनलच्या विरोधात मी निवडून आले होते आणि त्यानंतर मग कॉलेजमधलं शिक्षण झालं आणि मी दिल्लीला गेले कारण मला असं वाटलं की मला एम ए करायचं होतं जर्मन भाषेमध्ये पुण्यात आपल्या रानडी इन्स्टिट्यूट म्हणून आहे तिथे आम्हाला जर्मनची सोय होती बी ए पर्यंतची एम ए करण्यासाठी त्या काळामध्ये दिल्लीला किंवा कुठेतरी जावं लागायचं हैदराबादला म्हणून मग दिल्लीला जे एन यूमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मी गेले पण तिथे गेल्यानंतर मला राजकारणामध्ये एन एस यू आय म्हणजे आमची संघटना आहे नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया त्याच्यामध्ये मी शंकर दयाल शर्मांची मुलगी गीतांजली म्हणून होती नंतर तिचा खून झाला तिचा आणि तिच्या नवऱ्याचा त्यांना मारलं तर त्यांच्याबरोबर मी राजकारणामध्ये एन एस यू आयच्या आली आणि ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाली एन एस आयची तर थ्रू महाराष्ट्रामध्ये मी जनरल सेक्रेटरी होते श्रीकांत जिचकर तुम्ही नाव ऐकलं हो असेल हो ते अध्यक्ष होते आमचे आणि अशोक पाटील माझे पती हे उपाध्यक्ष होते असं आमचं त्रिकूट होतं आणि नंतर मग मी दिल्लीच्या राजकारणामध्ये गेले माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर दिल्लीमध्ये गेल्यानंतर तिथल्या राजकारणामध्ये होत असताना अशोक पाटील बरोबर आमचा सहवास झाल्यानंतर आम्ही दोघांनी ठरवलं की आपण लग्न करूया म्हणून आम्ही दोघांनी लग्न केलं ब्याऐंशी मध्ये तुम्ही ठरवलं आम्ही ठरवलं दोघांनी की आपण लग्न करूया कारण आम्ही एकाच मला राजकारणाचीच करिअर करायची होती आणि मला माहिती होतं की आपण जर परत कुठल्याही वेगळ्या व्यवसायाशी वे माणसाची लग्न केलं तर आपलं राजकारण करणं अवघड जाईल म्हणून आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आपण लग्न करूया म्हणून तर मग आम्ही लग्न केलं इथेच पतंगराव कदमसाहेबांच्या इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी पतंगराव माझे भाऊ हां पतंगराव पतंगराव कदम मग त्यांच्या भारती विद्यापीठामध्ये त्यांनी ते लग्न घडवून आणलं ते इव्हन सळ घेऊन तेच गेले होते कारण मराठवाड्यात तोपर्यंत अजूनही अशी पद्धत होती की मुलग्याची बाजूवरची म्हणून मुलीचं स्थळ घेऊन आपण जायचं व मला भाऊ नव्हता म्हणून mm -hmm. पतंगा म्हणले मी जातो मग ते जाऊन त्यांनी ते स्थळं वगैरे घेऊन सांगून आले आणि तशा पद्धतीने ते, ते लग्न झालं त्यानंतर मग परत दिल्लीमध्ये राजकारणामध्ये थोडीशी स्थिरा होते तोपर्यंत मग जबाबदारी कुटुंबाची पडली ब्याऐंशीमध्ये माझं लग्न झालं त्यानंतर मग मा माझी मुलं एक मुलगी पहिली झाली व मुलगा झाला तर मला थोडंसं बॅक सीटवर जावं लागलं पण दरम्यानच्या काळामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुका आल्या आणि पंच्याऐंशीच्या निवडणुकीत ऐंशी साली अशोक पाटलांचं सा मग मी सांगितलं तिकीट कटलं होतं पंच्याऐंशी मध्ये त्याला काँग्रेस पक्षाने शंकरराव चव्हाणांनी तिकीट दिलं आणि पंच्याऐंशी मधनं चौसाळा मतदारसंघातून बीडच्या ते निवडून आले आणि योगा वगैरे शंकरराव चव्हाण परत भरून खाली आले कारण मला वाटतं शिवाजीराव निलंगरांचा काहीतरी मुलीचे मार्क वाढवण्यावरून त्यांना ता राजीनामा द्यावा लागला एका वर्षातच म्हणून त्यांना खाली पाठवलं आणि ते खाली आल्यानंतर मग ते मंत्री झाले अशोक पाटील साहेब आणि त्याला मग माझा संसार त्याला नुकताच सुरू झाला होता म्हणून मी राजकारणापासून एक दहा एक वर्ष थोडीशी बाजूला गेले होते आणि परत जरा थोडीशी मुलं मोठी झाली त्यावेळेला मग एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पहिल्यांदा हे आलं महिला आरक्षण बिल राजीवजींच्यामुळे आणि ज्याला ते बिल लागू झालं महाराष्ट्रामध्ये त्याला पहिली निवडणूक मी लढवली ले ती जिल्हा परिषदची बीड जिल्हा परिषदेवर मी बिनविरोध निवडून आले होते त्या काळामध्ये आणि ते झाल्यानंतर शहाण्णवमध्ये मग मी उभे राहिले लोकसभेला लोकसभेची माझी इच्छा फार होती कारण मला असं वाटायचं की आपण देशाचं राजकारणामध्ये नेहमी असलं पाहिजे बघितलं पाहिजे कारण आणि मला तो फरक जाणवला कारण दिल्लीला गेल्यानंतर ज्याला मी संसदेमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला त्याला मला जाणवलं की आपण एव्हरेस्टवरनं देशाकडे बघणं आणि पर्वतीवरून देशा म्हणजे देशाकडे बघणं हा जो फरक आहे तो मला दिल्लीच्या राजकारणामध्ये जाणवला कारण दिल्लीमध्ये आसामचे प्रश्न काय आहेत मेघालयाचे प्रश्न काय आहेत जम्मू काश्मीरचा काय प्रॉब्लेम आहे हे <Sanye> सगळे प्रश्न तिथे चर्चा होतात राज लोकसभेमध्ये आणि तिथे तुम्ही व्यवस्थितपणे राहिलात तिथे दिवसभर थांबलात तिथे तर तुम्हाला इतक्या गोष्टींचं नॉलेज होतं म्हणजे आता मला ही रा, राज्यसभेची से सेकंड टर्म आहे मला वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की कधीकधी राज्यसभा आमच्यामुळे किंवा विरोधी पक्षांमुळे म्हणजे सत्ताधारी पक्षांमुळे चालली नाही तर फार मोठी संधी आम्ही गमावतो कारण खूप मोठ्या चर्चेची संधी असते खूप मोठी बिलं आणायची संधी असते आपल्या दे भागाचे प्रश्न मांडण्याची संधी असते तर ती संधी आपण गमावतो आणि मी लोकसभेत ज्याला पहिल्यांदा गेले तर माझ्या काळातली उपकरण ती फक्त अठरा महिनेच टिकली लोकसभा देवेगौडाच्या काळातली नंतर मध्यवर्ती निवडणुका दोनदा झाल्या मग त्या काळामध्ये माझ्याकडून जे काही काम होऊ शकले तर रामविलास पासवान साहेब त्याला रेल्वे मंत्री होते आणि आम्ही त्यांच्या पाठपुरावा करून अहमदनगर बीड परळी ह्या रेल्वेचा प्रश्न ज्याला मंजुरी असते ओरिजिनल मंजुरी त्याला सीई सी त्याला म्हणतात ती मंजुरी मी मिळवून देऊ शकले ह्याचा मला आनंद होतो की आपल्या हातून आपण काहीतरी काम केल्याचं आपल्याला मनापासून आणून माझ्या भागात सगळं काही होतं पण रेल्वे नव्हती आता त्या रेल्वेचं काम हळूहळू चालू आहे आणि शहाण्णवच्या लोकसभा केशर काकूंच्या केशरबाईंच्या विरुद्धची निवडणूक अतिशय सगळ्यांना अवघड वाटत होती परंतु मला ती कधी पहिल्यापासून मला वाटत होतं की मी जिंकणार आहे कारण आपण लोकांची अपेक्षा लोकांमध्ये मिसळणारा लोकप्रतिनिधी हवा आणि मी नेहमी त्या लोकांना हे सांगायचे की मी तुमच्या तुमच्याबरोबर भांडेन तुमच्यासाठी भांडीन आणि तुमच्या लोकांबरोबर येऊन मी राजकारण करीन तेव्हा तिथल्या लोकांना नेहमी तो दरारा तामझाम असं असं बघायची सवय होती आणि मी अशी एक अजून अजूनही की मला ज्याला मी लोकसभेला निवडून गेले त्याला मला सोडायला माझे पती आले की चला कारण एवढे दिल्लीला कधी गेलेले नव्हते लोकसभेत नव्हते गेलेले मग तिथे खादीच्या कपड्यांमुळे ह्यांना एका मिनिटात सोडलं पाटील साहेबांना साप जाओ आप आणि मला मॅडम पाच दिखाओ म्हटलं अरे मै चुनकी आई होऊ पाच दिखाओ हा पाच माझा घ्या तुम्ही निवडून झाल्याचं प्रमाणपत्र दाखवलं म्हणजे अजूनही आपली मानसिकता लोकांची बायका म्हणजे नवऱ्याच्या मागे मागे चालणार आपण तुमची कार्यकीर्द पाहिली तुम्ही एनएसयू पासून म्हणजे विद्यार्थी दशेपासून राजकारणात आलात आणि आज राज्यसभेचे खासदार आहात पण काँग्रेस बद्दल म्हणजे तुमच्या पक्षाबद्दल विचारायचं झालं तर तुमच्या पक्षाचा इतिहास इंदिरा गांधींपासून सोनिया गांधींपर्यंत ते आतापर्यंत तुमच्या पक्षाने महिलांबाबतची काही ठोस धोरणं काय केलीत आणि इथून पुढच्या वाटचाल कशी असणार काय धोरणं काय महिलांच्या काय तुम्ही आणणार सर्वात प्रथम म्हणजे राजीव गांधींच्या आणि इंदिराजींची स्वतः इच्छा होती की महिलांना जोपर्यंत तुम्ही निर्णयाचा अधिकार देत नाही निर्णय म्हणजे राजकीय निर्णय मग राजकीय निर्णयाचा राज अधिकार कसा मिळेल ज्याला तुम्ही त्यांना आरक्षण द्याल तर महिला आरक्षण पिहिल्या पहिल्यांदा राजीव गांधींनी पंचायत आणि महानगरपालिकामध्ये पास केलं तेहतीस टक्के जागा त्या तेहतीस टक्के जागामध्ये साधारणपणे संपूर्ण देशामध्ये अठरा लाख महिला या राजकीय प्रवाहात सामील झाल्या की ज्या आत्तापर्यंत राजकारण हे आमचं प्रांत नाही असं म्हणत होत्या त्या आकाशच त्यांना माहीत नव्हतं आणि त्यामुळे काय झालं की त्या बायका पहिल्यांदा खूप लोकांनी नावं ठेवली सुद्धा म्हणाले काय या बायकांचं नवरेच श्रीम श्रीयुत सरपंच वगैरे असं बोलले जायचं आम्हाला आणि मी स्वतः जिल्हा परिषदला होते जिल्हा परिषदला गेल्यानंतर तिथे बायका कधी मुलांना दूध आहेत हात क कधी वर करायचा असला हात तर बाहेर जाऊन नवऱ्याला विचारायचा आता काय करायचं म्हणून मला वाटायचं हे कशाकरता राहुल राजूजींनी केलं हे करून उपयोग काय त्या बायका स्वतःचं चालवतच नाहीत कधी डोकं तर पण मी आपल्याला सांगते की नंतर एक वर्ष दीड वर्षाने त्याच महिला ज्या महिला असं विचार होतं त्या महिला सांगायला लागल्या ओ सभापती साहेब आमच्याकडे गाडी येत नाही आमच्या शाळेत शिक बास्तर येत नाही हे बोलायला लागल्या त्या म्हणजे ही प्रक्रिया हळूहळू सुरू झाली एकदम होणार नाही त्या बायकांना तुम्ही अचानकपणे चुलीच्या पूर्ण उचलून राजकारणात ढकललं तर त्या काय राजकारण करू शकणार आहेत पण हळूहळू ही प्र प्रक्रिया सुरू झाली मग कुठे महापौर आमच्या महिला बनल्या कुठे आमच्या महिला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष बनल्या आणि महिलांना राजकीय प्रवाहात आणण्याचं काम हे खऱ्या अर्थाने काँग्रेसने केलं राजीवजींनी केलं त्याच्या पुढे नेऊन सोनियाजींची इच्छा होती की ते राज्यसभा आणि लोकसभेवर सुद्धा झालं पाहिजे म्हणून राज्यसभेत ते बिल पास केले आली दोन हजार दहामध्ये परंतु ते बिल अजूनही पेंडिंग आहे राज्यसभेमध्ये लोकसभेत भारतीय जनता पार्टाने पार्टीनी भारत भाजपानी त्यांच्या वचनदामामध्ये आहे की महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देऊ लोकसभेमध्ये दे। परंतु अजून तरी त्यांनी तो, तो विषयाला हात घातलेला नाही आहे आमचं आव्हान आहे त्यांना की खऱ्या अर्थाने तुम्ही महिलांचा विचार करत असाल तर तुम्ही सगळीकडे महिलांना समान अधिकार नोकरीमध्ये असो लोकप्रतिनिधींमध्ये असो अधिकार दिला पाहिजे तेहतीस टक्के तरी द्या देणार आम्हाला अधिकार कारण आम्हाला तो अधिकारच नाही आहे आणि त्यामुळे हळूहळू या बायका एकदम तुम्ही जर म्हटलात की किती त्याच्यामुळे बदलतात एकदम अशी क्रांती होणार नाही ती म्हणतो हळूहळू तो बदल होत जाईल बायकांमध्ये आणि तो आपणही जा आपल्यालाही आहे तो हळूहळू बदल होतो आहे हे आहे तर हळूहळू होईल त्याच्यामध्ये परत काही महिला चुकीच्या असतील काही महिला चांगल्या घेतील परंतु चुकीच्या लोकांसाठी चांगल्या लोकांना शिक्षा देऊ नका ना दुसरी गोष्ट आर्थिकदृष्ट्या महिला जोपर्यंत सबल होत नाहीत तोपर्यंत त्या महिलांना ज कुठल्याही आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान मिळत नाही असं मी खूप जवळून बघितलेलं आहे त्याकरता मी आर्थिक विकास महामंडळाचे ज्याला अध्यक्ष होते त्याला आम्ही सेल्फ हेल्प ग्रुप तेजस्विनी महिला गट म्हणून आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात लॉन्च केलं आणि महिला बचत गटाचा फार मोठा मेळावा आम्ही बीडला दोन हजार तीनमध्ये घेतला होता त्याला सोनियाजी स्वतः आल्या होतं अडीच ते तीन लाख महिला आलेल्या होत्या तेव्हा बीडमध्ये म्हणजे जा पुरुषांना जागा नव्हती उभं राहायला तर त्या महिलांना बचत गट तयार करून त्यांना बॅकहेंड आणि फोरहेंड असे प्रकारची त्यांना मदत द्यायला पाहिजे असं आम्ही म मागणी केली आणि विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी चार टक्के व्याजाने त्या महिला बचत गटांना पैसे द्यायचं मान्य केलं आणि तो त्याप्रमाणे जी आर आई आला म्हणून आर्थिकदृष्ट्या महिला त्यांचे काही मसाले असतील पण मसाले लोणची पापड हे नेहमीचे जे महिलांना कामं देतो आपण त्याच्यापेक्षा तुम्ही जर जा आंध्रमध्ये जाऊन बघितलं तामिळनाडूत जाऊन बघितलं मोठे मोठे रस्ते महिला बचत गटाने केले आहेत मोठे मोठे तळे केलेले आहेत तर ती कामं सुद्धा महिलांनी आता केली पाहिजे पुढे होऊन कारण आता फक्त आपण त्या एका चौकटीत जे बसतो ते न बसता पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं आणि महिलांसाठी एक एज्युकेशनची एक चांगली लाईन त्यांना दिली पाहिजे एज्युकेशन त्यांना व्यव स्पेसिफिक जे एज्युकेशन आपल्याकडे एज्युकेशन फार महाग झालेलं आहे मग तुम्ही जर बघितलं आता तर मुलांचे लहान मुलांच्या फी असा प्रचंड असतात की तिथे परवडणार कसं मग त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि चांगल्या प्रकारचं आरोग्य ह्या दोन गोष्टी महिलांसाठी आणि सगळ्यांसाठीच आवश्यक आहेत तर हे सुद्धा मला असं वाटतं की ह्याच्या पुढच्या काळात जो कोणी नेतृत्व करेल त्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न करणं फार आवश्यक आहे नुसत्या स्कीम्स नकोत नुसत्या योजना नकोत त्यासाठी प्रत्यक्ष जमिनीवर राहून काय करता येईल त्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन केलं पाहिजे आहे सुदैवानं आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो आपल्याकडे अतिशय चांगले मोठे मोठे पत्रकार आहेत चांगले शिक्षक आहेत प्रोफेसर्स आहेत त्यांचा कुठेतरी मार्गदर्शन आपण जर घेऊ शकलो तर त्या पद्धतीने आपण ते काम करू शकतो पक्षाची पुढची म्हणजे आता या पुढच्या जा वाटचाल जी पक्षाची असणारे काय महिलांच्या बाबतीत आणखी काय धोरणं पक्षाच्या नजरेसमोर आहेत की ही आम्हाला आणायची आहेत महिलांना एकतर त्यांना समानता मिळाली पाहिजे हे पहिलं सगळ्यात धोरण आहे की जे काँग्रेस पक्षाचं मूलभूत धोरण आहे आणि बाकीच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या योजनांमधनं आता आमचं म्हणणं आहे की प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही तेहतीस टक्के जागा द्या जा। कुठले गवर्नमेंट असू दे म्हणजे त्यांना निर्णय तिथे होतो ना आता उद्या मला जर फक्त महिला म्हणल्यावर महिला बालविकास असं तुम्ही विचार केलात बाकीच्या ठिकाणी आम्हाला शिक्षणाचं शिक्षण मंत्री खरं चांगली महिला करा की शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्या महिलेने आधी चांगले निर्णय घेतले पाहिजेत नुसते निर्णय घेऊनचा उपयोग नाही चांगल्या प्रकारचं शिक्षण खाली जाते की नाही प्रकुलित होते की नाही हे बघितलं पाहिजे आणि मला जे दिसते ते आता खूप मोठ्या प्रायव्हेट शाळांचं प्रस्त वाढत चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या म्हणजे आमच्या भागात तरी जिल्हा परिषदच्या सगळ्या शाळा जवळजवळ बंद पडलेल्या आहेत मग ते सरकारी शाळा जर बंद पडल्या आणि प्रायव्हेटच शाळा चालू राहिल्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा नीट शिक्षण नाही मिळालं तर त्या मुलांनी पुढे काय जावं आता मला कधी कधी अनुभव येतो की मी स्वतः मराठी मिडियममध्ये शिकलेली आहे मग मला जर पार्लमेंटमध्ये बोलायचं असलं तर मला इंग्लिशमध्ये जर बोलायचं असेल तर मला थोडं दडपण येतं मला प्रेशर येतं की मला वाटतं मी बोललं आणि चुकलं काही तर काय म्हणून हिंदीमध्ये बोलू शकते मी जास्त चांगली पण मराठी हिंद इंग्लिशमध्ये बोलायचं म्हणजे मला असं वाटतं की काहीतरी आपलं चुकू शकेल असं वाटतं तर हे सर्व कॉन्फिडन्स सगळ्यांना येण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देणं आवश्यकता आहे आपल्या सगळ्या चर्चेतनं एकंदरीत तुमची कारकिर्द तुमचा राजकीय प्रवास गांधी कुटुंबाबद्दलच्या आठवणी या सगळ्या कळल्यात आम्हाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे मॅम तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण मुलाखती बघण्यासाठी बोलविडो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका